नमस्कार, माझं नाव विनीता बर्फे आहे. मी एक दक्ष आणि एक जागरूक नागरिक आहे. देशाच्या प्रगतीची जर मोजमाप करायचं असेल तर तीन मानके महत्त्वाचे असतात. एक अर्थव्यवस्था, एक शेतकऱ्यांच्या उपाययोजना आणि रोजगार. तर जर अर्थव्यवस्थेचा आपण जर मुद्दा आणि खरंच सिरियसनी बघितलं तर अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आपल्या देशाची आहे आणि अस्थिर अर्थव्यवस्था झालेली आहे. या देशावर 205 लाख करोड कर्ज आहे. म्हणजे अगदी जन्मलेल्या बाळापासून तर मेलेल्या म्हाताऱ्या माणसाच्या प्रत्येकांच्या डोईजडवर 84 रुपये हे कर्ज आहे. ही भारताच्या प्रगतीसाठी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. आणि मोदीजी सांगतात की हमारी अर्थव्यवस्था बहुत स्ट्रॉंग आहे, स्पेशल झूठ. दुसरी गोष्ट रोजगार. रोजगार प्रत्येक वर्षी 2 करोड रोजगार मी उपलब्ध करून देणार हे त्यांचं वाक्य. परंतु आज आपण बघत आहोत की कितीतरी तरुण मुलं बेरोजगार आहेत, रस्त्यावर भटकत आहे, एकाच्या हाताला रोजगार नाही. आणि फार सेन्सिटिव्ह गोष्ट की आत्ताच रिसेंटली आहे की 86 किलो ड्रग्स गुजरातमधून जप्त झालेलं आहे. जवळपास ते 600 कोटीचं ड्रग्ज आहे. जर या भारत देशाचा पंतप्रधान एक नरेंद्र मोदी आणि गुजरातचा माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राज्यातून जर ड्रग्ज हे आपल्या भारत देशात येत असेल तर मोदीचा मला वाटतं हा फंडा आहे की प्रत्येक तरुण हा व्यसनधीन झाला पाहिजे. हे फार चुकीचं आहे. त्यांची जी व्यवस्था आहे फार चुकीच्या मार्गाने चाललेली आहे. आणि सर्वात मोठंचं म्हणजे शेतकरी हा भारताचा कणा आहे हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आतापर्यंतच्या काळामध्ये आपण बघितलेलं ते शेतीवर 80% जनता त्याच्यावर निर्भर आहे, शेतीवर. आणि त्या शेतकऱ्याचा कणा मोडला हा मोदी चाललेला आहे. कारण की आता आपण बघत आहोत की गुजरातमध्ये शेतकऱ्यांचा जो कांदा निर्यात आहे त्यांनी गुजरातच्या शेतकऱ्यांना मान्यता दिली, महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांना मान्यता दिली. हा दुजाभाव कशासाठी? तुम्ही तर पूर्ण भारत देशाचे पंतप्रधान आहात ना. किती तुम्ही खोटं बोलणार आहात पंतप्रधान मोदीजी. तुमच्या या वक्तव्याला आणि तुमच्या या व्यवस्थेला पूर्ण जनता त्रस्त झालेली आहे. एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता रिटायरमेंट घ्या आणि शांत बसा. कारण की या देशाला एक कणखर नेतृत्वाची गरज आहे. एक चांगला पंतप्रधान लोक बघू इच्छित आहेत. महाराष्ट्र सरकारविषयी मी सांगू इच्छित आहे की ज्या फसवणूक सरकारने आतापर्यंत जनतेला फसवलेलं आहे की अरबी समुद्रामध्ये या सरकारने जाहीर केलं होतं की आम्ही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक बांधू. पण त्यानंतर त्यांनी भूमिपूजन झालं, जलपूजन वगैरे झालं, परंतु अद्याप एक वीटही त्या स्मारकाला लागलेली नाही. आणि रेकॉर्डवर 25 कोटी खर्च झाला आहे. हे कशामुळे खर्च झाला? आरटीआयच्या माध्यमातून मी माहिती मागवली तर असं समजण्यात आलं की त्यांनी सल्लागाराला दिला. असा कोणता सल्लागार त्यांनी आणला होता की त्याने त्यांना 25 कोटी देण्यात आलं? त्या याच्यानंतर याचं राम मंदिर झालं, त्यानंतर आपलं त्यांचं मंडपम झालं, राष्ट्रपती भवन झालं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालेलं नाही आहे. हे फसवणूक सरकार आहे. त्यांनी महापुरुषांसोबत चेष्टा केलेली आहे, आमच्या भावना दुखवलेल्या आहेत. तेव्हा फसवणूकने आता स्वप्न पण बघू नये. त्यांचा एकही खासदार येणार नाही. आम्ही मोदी विरोधात आम्ही मतदान करणार आहोत आणि हे शाश्वत सत्य आहे.